रक्षाबंधन के शुभ अवसर पर श्रमजीवी संघटना थाने जिला उपाध्यक्ष हीरामन गुलवी, जिला उपाध्यक्ष गणपत हिलम, थाने जिला शेतकारी अध्यक्षा संगीता भोमटे, थाने जिला शेतकारी सचिव भानुदास जाधव, भिवंडी तालुका शहर अध्यक्ष सागर देशक, उपाध्यक्ष बालाराम मांगत, सचिव मोतीराम नामकुड़ा, संघटक यशवंत भोईर, भिवंडी तालुका शहर कातकारी अध्यक्ष गुरुनाथ वाघे, महिला विभाग के अध्यक्षा कविता कदम, महिला विभाग के उपाध्यक्षा बेबी भोईर, भिवंडी शहर उपाध्यक्ष महेंद्र निर्गुड़ा, कालेर जोन अध्यक्ष जितेंद्र सुतार, भिवंडी तालुका युवा उपाध्यक्ष किशोर हुमने, अलका भोईर, प्रतिभा पाटिल, अश्विनी कासाट, चैती ताई चिपाट, माउली वाघे तथा श्रमजीवी संघटना के कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा पुलिस उपायुक्त परिमंडल दो, सहायक पुलिस आयुक्त पूर्व विभाग व पश्चिम विभाग तथा भिवंडी तालुका पुलिस स्टेशन नारपोली, निजामपुरा, शांति नगर, कुमारवाड़ा, कोनगांव, भोईवाड़ा तथा भिवंडी शहर व ग्रामीण भागों में सभी पुलिस स्टेशनों में जाकर पुलिस कर्मचारी व महिला पुलिस कर्मचारी को राखी बांधकर मुंह मीठा किया, तो वहीं सभी महिलाओं को नारपोली पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मालोजी शिंदे द्वारा भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। प्यारी बहना को भैया का दुलार, भाई बहन का ये संबंध राखी का त्योहार। का दूल्हा भाई बहन का ये संबंध राखी का त्योहार। प्यार को देखेगा संसार, ओ मेरे इस प्यार को देखेगा संसार।
बहनों का साल में आया है ये दिन, जो चाहे मांग ले मिले इस दिन। दरवर्षी प्रमाणे आमचे जे संस्थापक आहेत विवेक भाऊ पंडित आणि विदुलता ताई पंडित, दरवर्षी प्रमाणे जेव्हा जेव्हा आमच्यावर जेव्हा महिलांवर संकट येतात, आमच्या गरीब आदिवासी बांधवांवर जेव्हा संकट येतात, तेव्हा हे पोलीस आमच्या पाठीशी उभे राहतात। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं की सण असो, कोणताही गणपती असो, नवरात्र असो, रक्षाबंधन असो, त्यांना घरी जायला भेटत नाही आणि त्या तत्पर आमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच संरक्षणासाठी पोलीस रात्रदिवस आपल्यासाठी झटत असतात। म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम हा त्यांचं ऋण फेडण्यासाठी आम्ही या ठिकाणी रक्षाबंधनचा कार्यक्रम करतो आणि असेच आमच्या पाठीशी पोलिसांनी उभं राहावं आणि आमच्यावर येणारी संकटं त्यांनी दूर करावी यासाठी आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करत असतो। आमची श्रमजीवी संघटना ही प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करत असते। तर भिवंडी तालुक्यामध्ये असे 7 पोलीस स्टेशन आहेत, त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संघटनेचे ज्या काही महिला भगिनी आहेत त्या प्रत्येक पोलीस बांधवाला रक्षाबंधन राखी बांधण्याचा कार्यक्रम करत असतात। कारण भावाने बहिणीच्या पाठीमागं नेहमीच मोलाचा वाटा असतो, कारण जिथे जिथे बहीण अडचणीत असते तिथे भाव नक्कीच धावून येत असतो। अशा आमच्या छोट्याशा वटवृक्ष अशी लागवड केली होती विवेक भाऊंनी वसई तालुक्यामध्ये, त्यावेळेला खूप आमच्या आदिवासींवरती अन्याय अत्याचार होत होते, ते वेठबिगार होते, वेठबिगारी मुक्तीचं पहिलं सुरुवात केली। त्याच्यामधून आमच्या गरीब आदिवासी बांधवांना त्यातून मुक्त केलं, मुक्त केल्याच्या नंतर संघटना ही वटवृक्षासारखी वाढत गेली। त्यावेळी वाढत गेल्याच्या नंतर कधी आम्हाला असं वाटलं नाही की संघर्ष करण्याची वेळ आलीच नाही आता, कारण वटवृक्ष हा फार मोठं वाढलेलं आहे संघटनेचं। तर मी एवढंच बोलेल की आजचा जो दिवस आहे हा नारळी पौर्णिमा हा सण आहे, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आणि उद्या 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्यामुळं त्याच दिवशी रक्षाबंधनसुद्धा आहे, हे दोन सण असल्यामुळं आम्ही एक दिवस आधीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा करण्यात आलेला आहे। रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही अशासाठी करतो की दरवर्षी रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही जे पोलीस बांधव असतात, मग जो कुठलाही सण असो, मग गौरी गणपतींचा सण असो किंवा कुठे आंदोलन असो, सत्याग्रह असो, त्या ठिकाणी पोलीस जे पोलीस रक्षक असतात ते पोलीस सतत सणाच्या निमित्ताने त्यांना कुठलाच कार्यक्रम करता येत नाही, ते सतत ड्युटीवर असतात। आणि आजचा जो आम्ही सगळ्या या बहिणींना घेऊन आज अशासाठी रक्षाबंधन, परंतु जो कार्यक्रम श्रमजीवी संघटनेचा मोठ्या संख्येने गणेशपुरी येथे होतो आहे, काही वर्षातले जो सण येतो रक्षाबंधन म्हणजे असा, रक्षा म्हणजे रक्षा बांधली जाते, कार्यक्रम राबवत आहोत। आजचा कार्यक्रम पहिला तिथं कारगावला रक्षाबंधन केला आणि आता तालुक्याला आलो। सगळ्या बहिणी उद्या आम्ही संघटनेचा कार्यक्रम आमचा असते, तो मोठा आमचा सण आहे। ताई भाऊंनी त्या आम्हाला 15 ऑगस्टचा झेंडा फडकवण्यासाठी आम्हाला झेंडा फडकवायची माहिती पण नव्हती आमच्या महिलांना, ती माहिती गणेशपुरीला भेटली आमचे ताई भाऊंचे आजच्या झेंडा फडकवायची आम्हाला माहिती झाली, म्हणून आमच्या महिलांना माहिती झाली झेंडा फडकवतात। आज आम्ही रक्षाबंधन उद्या आहे तो आजच करून घेतला, रक्षण करताना आमचं पोलीस रात दिवस त्यांच्या जीवावर आम्ही हिंडतो फिरतो। आज आम्ही त्यांना राख्या बांधून कार्यक्रम आजच करून घेतला।